विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या 20 तारखेला आपण सर्वांना एक पवित्र कार्य करायचे आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य बजावायचे आहे, गद्दारी मातीमध्ये गाडायची आहे, मशाल पेटवून सर्वांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एक निष्ठेचा प्रकाश पाडायचा आहे आणि त्या करता म्हणून 20 तारखेला आपण सर्वांनी आपली बाकी सगळी कामं बाजूला सारा, मतदार संघामध्ये किंवा मतदान केंद्रावर आपल्याला कोण न्यायला येतोय याची वाट न बघता राधापूर मध्ये जा, तिथे राजन साळवींच्या मतदार संघाचा नावासमोर मशाली निशाणी दिसेल, रत्नागिरी मध्ये मतदान केंद्रावर जा, तिथे सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्या नावासमोर मशाली निशाणी दिसेल, चिपळूण मध्ये जा, तिथे प्रशांत यादव यांच्या नावासमोर तुतारी घेतलेला माणूस दिसेल, गुहागर मध्ये या, तिथे भास्कर जाधव मशाल घेतलेला असेल, खेड दापोली मध्ये जा, तिथे संजय कदम यांच्या नावावर मशाल असेल, त्याच्या समोरची बटण दाबून आम्हाला हजारो हजारो मतांनी विजय करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। बांधवांनो भगिनींनो, आदरणीय उद्धव साहेबांची सभा ही जरी फक्त आणि फक्त या गावात रत्नागिरी आणि राधापूर विधानसभा मतदारसंघासारखा होत असली तरी सुद्धा ही संपूर्ण मतदार सभा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे जे म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना निवडून देण्याकरता म्हणून आजची ही सभा उद्बोधक ठरणार आहे, आजची ही सभा मार्गदर्शक ठरणार आहे आणि आजच्या सभेच्या निमित्ताने आपणा सर्वांना हे पवित्र कर्तव्य पार पाडावंच लागणार आहे। ही पार पाडण्याची जबाबदारी आज आपली सर्वांची आहे। मागच्या झालेल्या 2-3-4 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक आवाज दिला गेला की इस बार 400 पार, इस बार 400 पार, पण या सह्याद्रीच्या एका सुपुत्राचा आवाज घुमला की इस बार 400 पार नाही तर इस बार तडी पार, आणि तो आवाज होता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा। आज तोच आवाज पुन्हा महाराष्ट्राला साथ घालतोय, पुन्हा महाराष्ट्राला साथ घालतोय। 2022 साली ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली ती गद्दारी गाणण्याकरता म्हणून समस्त महाराष्ट्राला महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला साथ घालतायत। आठवतो दिवस 22 जून 2022 रोजी ज्यावेळेला कुठल्याही प्रकारचं कारण नसताना, कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना या महाराष्ट्राचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं असताना कोरोना सारख्या महासंकटामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्राने आदर्श अशा प्रकारचं काम केलं। या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12-13 कोटी जनता ही जनता कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या पंथाची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या विचाराची आहे याचा विचार त्यावेळेला राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही, तर त्यांनी एकच नारा दिला की हे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं जतन करणं, त्याच्या जीवितांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे, ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याला घोषणा दिली होती। आणि महाविकास आघाडीनं सही सलामत या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या कोरोना सारख्या संकटातून बाहेर काढलं। त्यानंतर उद्धव साहेबांच्यावर एक जीव घेणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेमतेम हाताचा आधार धरून ते उठायला बसायला लागले होते। खरं तर मित्रांना असं वाटलं होतं की आता उद्धव साहेब कधी उठू शकणार नाहीत, पण ते उठायला बसायला लागले आणि कारभार करू लागले। त्याच वेळेला त्यांच्याच लोकांनी त्यांच्याशी गद्दारी केली। 40 जणांनी त्या 40 जणांमध्ये
नौ आम मंत्री होते, त्यातला एक मंत्री हा रत्नागिरीतला होता, होता कि नव्हता? होता। एक मंत्री हा रत्नागिरीतला सुद्धा होता। अरे ज्यांना मंत्री पद दिली तिकडे दीपक केसरकर असतील, नाहीतर इकडे उदय सामंत असतील। उदय सामंतांना मला प्रश्न विचारायचा आहे। आज उदय सामंत सकाळ संध्याकाळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर टीका करतात, आदित्य साहेबांच्यावर टीका करतात। ज्या वेळेला हे शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांबरोबर होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, त्यावेळेला त्यांच्यावर कधी जर सिंधुदुर्गातून वगैरे टीका झाली, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, आज सकाळ संध्याकाळ पोपटासारखे बोलतात। ज्या वेळेला मंत्री म्हणून होते, पालकमंत्री म्हणून होते, त्यावेळेला ज्या ज्या वेळेला उद्धव साहेबांच्यावर टीका टिप्पणी होत होती, त्यावेळेला तुमच्या दाताची दात खेळी बसली होती। तुम्ही कधी प्रतिकार केलात नाही, तुम्ही कधी कोणाला उत्तर दिलात नाही। आणि अशा वेळेला मी कोरोनाच्या संकटामध्ये उद्धव साहेबांच्या आधारपणामुळे ह्या लोकांनी धोका दिलेला आहे। आणि धोका दिलेला असताना आज पुन्हा एकदा यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। बांधवांनो, भगिनींनो, मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेले, सगळे सोडून गेले, पण एक अभिमान तुम्हाला सांगतो, एक ठाकरी बाणा तुम्हाला सांगतो, उद्धव साहेबांचा लढवयापणा सांगतो, या 13 खासदारांनी 40 आमदारांनी पुन्हा पुन्हा आम्हाला परत घ्या म्हणून नाना तऱ्हेचे अर्ज केले, पण उद्धव साहेबांनी आपला ठाकरी बाणा दाखवला, एकालाही परत घेतलं नाही, एकालाही परत घेतलं नाही। कारण शेवटी ही गद्दारी केवळ शिवसेनेजवळ नव्हती, ही गद्दारी केवळ उद्धव साहेबांजवळ नव्हती, तर ही गद्दारी तमाम महाराष्ट्राबरोबर होती, महाराष्ट्राबरोबर होती की नव्हती? आणि म्हणून याचा जाब विचारण्याचा, यांना धडा शिकवण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राची सुद्धा आहे, ही महाराष्ट्राची आहे। परवांच्या दिवशी या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गुहागरमध्ये गेले। मी परवांच्या दिवशी राजन साळवींच्या तिथे राजापूरमध्ये सभेला गेलो होतो, तिथं जे काय बोलायचं थोडंफार बोललो, परंतु गुहागरमध्ये गेले होते। आणि तिथं उदय सामंतांनी फार मोठ्या अशा पद्धतीचा, तत्वाचा, फार मोठ्या निष्ठेचा आणि कुणबी समाजाचा त्या ठिकाणी आम्ही कसा ए सर का मग चला त्या ठिकाणी आम्ही कुणबी समाजाचा कशा पद्धतीनं बाजू घेतो हे सांगण्याचा आवडला। काय सांगितलं की गुहागरमध्ये आम्ही त्या ठिकाणी राजेश बेंडल नावाच्या माणसाला माझ्यासमोर कुणबी समाजाचा उमेदवार दिला, आणि आम्ही तिथं रळ हतणकर साहेब जे होते या जिल्ह्याचे माजी मंत्री, त्यांना त्यांचा आम्ही सन्मान केला। या राज्या या जिल्ह्याचे सर्वात मोठे महान नेते श्यामरावजी पेजे या साहेबांचा उल्लेख केला, आणि आम्ही फार मोठं काहीतरी त्या ठिकाणी त्यांचा आदर केला म्हणून सांगतात। उदय सामंत, तुम्ही माझ्या मतदारसंघात जाऊन भाषण केलं तर गाठ माझ्याशी आहे, गाठ माझ्याशी आहे। माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, इथं राजन साळवी उभे आहेत। अरे ज्या राजापूरमध्ये तुम्ही हातणकरांचा साहेबांचं नाव घेतलं, तिथं आपल्या भावाला का उभा केलात? का हातणकरांच्या समाजाला तिथं संधी दिलीत नाही? का हातणकर साहेबांच्या नातेवाईकाला तुम्ही संधी दिलीत नाही? सगळं ढोंग आहे। इथं तुम्ही पाचव्यांदा निवडणूक लढवताय, तुम्हाला जर खरोखर श्यामराव पेजे साहेबांचा आदर वाटत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं की मी पाचव्यांदा निवडणूक लढवत नाही, मी गद्दारी केलेली आहे। इथं श्यामराव पेजे साहेबांचा कोणीतरी एखादा नातेवाईक, नाहीतर त्यांच्या समाजातल्या माणसाला मी जागा सोडतो तर तुम्ही या ठिकाणी मान्य केलं असतं। हे नाटकी ढोंग तुमची बंद करा, हे नाटकीपणा तुमचा बंद करा। तुम्ही कुठल्याही अर्थानं या महाराष्ट्रातल्या किंवा या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वासाला पात्र राहिलेले नाहीत, कुठल्याही अर्थानं पात्र राहिलेले नाहीत। इथं आता उद्धव साहेब आल्यामुळं मी विस्तारनं बोलू शकत नाही, परंतु तुम्ही कुठल्याही अर्थानं पात्र राहिलेले नाहीत। राजन साळवी, राजन साळवी सारखा प्रामाणिक एक सहकारी, तुमची जबाबदारी आहे राजापूरकरांची, राजापूरकरांची जबाबदारी आहे की इथं पैसा जिंकेल की निष्ठा जिंकेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे। मला वाटतं ही निष्ठा जिंकेल, ही निष्ठा जिंकेल। रापा रायला प्रश्न बाळमाने, उशीर केलात,
उद्धव साहेबांचं तुमच्यावर मनापासून प्रेम पहिल्यापासूनच होतं, ते मला सारखे विचारायचे बाळ काय म्हणतोय, बाळ काय म्हणतोय, म्हटलं बाळ रांगतोय, बाळ म्हटलं अजून रांगतोय बाळासाहेब। आणि भारतीय जनता पार्टीला पण नम्रपणे विनंती करायची आहे, याच 1989 साली शिवसेना आणि भाजपची आमची युती झाली, आज ज्यांच्याबरोबर तुम्ही मैत्री केलीत त्यांनी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातून पार संपवून टाकलं, तुमची निशाणी संपवली, तुम्हाला एकही उमेदवार दिला नाही, एकही जागा तुम्हाला दिली नाही। पण हिंदुरबाई सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या काळामध्ये शिवसेना एकदम टॉपला होती, त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना टॉपला होती, पण उद्धव साहेबांनी त्यावेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांची भाजपा पाहिलेली आहे, लालकृष्ण अडवाणी साहेबांची भाजपा पाहिलेली आहे, प्रमोद महाजनांची भाजपा पाहिलेली आहे, विजयराजे शिंदेंची भाजपा पाहिलेली आहे, सुषमा स्वराजांची भाजपा पाहिलेली आहे, मुरली मनोहर जोशी यांची भाजपा पाहिलेली आहे, गोपीनाथ मुंडेंची भाजपा पाहिलेली आहे, आणि वसंतराव भागवतांची सुद्धा भाजपा पाहिलेली आहे। त्यामुळे सातत्यानं भाजपाचा आदर हा शिवसेना प्रमुख आणि उद्धव साहेबांनी कायम केला, आणि म्हणून यांच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जवळचे आहोत, आम्ही तुम्हाला जवळचे आहोत। 1989 सालापासून तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत, आणि म्हणून काय असेल वरच्या लेवलला काय वाद झाले असतील ते विसरा, आणि पाचवी ठिकाणी या ठिकाणी उद्धव साहेबांचे उमेदवार निवडून द्या असं कळकळीचं आव्हान तुम्हाला पण करून टाकतो, तुम्हाला पण करतो कळकळीचं आव्हान, उद्धव साहेबांचे उमेदवार निवडून द्या अशी विनंती करतो। बांधवांनो भगिनींनो, इथं बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत, बोलू शकतो, मला वाटतं बाळासाहेबांनी जर बोलवलं, बंड्या साळवींनी बोलवलं, राजू माडकांनी जर मला बोलवलं, बोलवलं काय येतोच रत्नागिरीत सापच करून टाकतो, मला पण भारी खुजली असते, नायाशातला भाग नाही अजून, आणि म्हणून सापच करून टाकतो। राजन साळवी तुमच्याकडे येणारच आहे, मी कुठे गेले नाही, बोलवलं तरी येणार आहे मी, खान जाऊन खरूच काढायला तिथं येणारच आहे मी, आणि म्हणून इथं शेवटचे फक्त दाता दाता विनंती करतो, सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्ही आहात, आज उद्धव साहेबांच्यावर सर्वांचा विश्वास आहे, सर्वांचा विश्वास आहे, विशेष करून उद्धव साहेबांचा विश्वास एवढ्या करता आहे की शेवटी उद्धव साहेबांनी आज जे काही सगळी भूमिका घेतलेली आहे, जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, ती प्रबोधनकार ठाकरे या साहेबांची त्यांनी भूमिका घेतलेली आहे, आणि ती उभ्या महाराष्ट्रानं स्वीकारलेली आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी स्वीकारलेली आहे, शिवसेना प्रमुखांचा उदार दृष्टिकोन हा सर्वांनी स्वीकारलेला आहे, आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वांना समान वागणूक कशी दिली जाते ते उद्धव साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे। आणि म्हणून संजय कदम असतील, आज एका बलाढ्य पाकिस्तानसमोर लढतायत, लढतायत, माझी काय काळजी करू नका, माझी काळजी वाटते काय तुम्हाला, कोणालाही उभा करू द्या, असा लोलवतो ना की पुन्हा आयुष्यात कधी उभाच राहणार नाही असंच करून टाकतो, त्यामुळे माझी काय काळजी तुम्ही करू नका, पण संजय कदमांची त्या ठिकाणी मशाली निशाणी आहे, माझी निशाणी मशाल आहे, प्रशांत यादवची घे बाबा तुतारी घेतलेला माणूस ही निशाणी आहे, या ठिकाणी बाळ मानेंची निशाणी ही आमची मशाल आहे, आणि माझ्या राजन साळवीची निशाणी ही मशाल आहे, त्याच्यासमोर बटन दाबून 23 तारखेला मिरवणुकीनं ह्याही दुपटीनं या असं आव्हान करतो, आणि विनंती आपली सर्वांची रजा घेतो, जय हिंद जय महाराष्ट्र।